आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आपल्या सगळ्यांच्या मनात ही विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जिंकावा ही जी भावना मी आता पाहतो, आणि नुसतं जिंकावा म्हणलं तरी तुमचे चेहरे असे एकदम प्रफुल्लित होते. प्रभू वैद्यनाथाच्या चरणी प्रार्थना करतो की तुमच्या जे मनात येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रभू वैद्यनाथ आपली इच्छा पूर्ण करा. जयसिंगपूरला शिट्ट्या मारायची पण वेगळी स्टाईल, अनेक सभेत शिट्ट्या पाहिल्या. आता काय शिट्ट्या मारू नका, नाही तर एखाद्या चांगल्या टीव्हीवरच्या जाहिरातीमध्ये अचानक टीव्हीवरच्या मालिकेमध्ये जशा अचानक जाहिराती आल्यानंतर जो त्रास आपल्याला होतो तोच नेमका आता होईल. काळजी म्हणून मी आपल्याला सांगतो, हे हल्ला बोलचं आंदोलन 1 डिसेंबरला विदर्भाच्या मातीतून यवतमाळून चालू झालं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नेते रस्त्यावर उतरले. सलग 12 दिवस पायी चालत महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसासाठी त्याच्या प्रश्नावर लढण्यासाठी 12 दिवस हल्लाबोलचं आंदोलन विदर्भातून चालू झालं. तुळजा भवानीचा आशीर्वाद घेऊन दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातून हे आंदोलन चालू झालं. तिसरा टप्पा उत्तर महाराष्ट्राचा झाला आणि हा निर्णायक चौथा टप्पा पश्चिम महाराष्ट्रामध्ये होता. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्या वेळेस सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नावरती लढायला रस्त्यावर उतरली, मी एक गोष्ट पाहतोय की ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या हल्लाबोल आंदोलनाचा ठसका सरकारने घेतला, आता सरकारला कळून चुकलंय की 2019ला आपलं काही मला माहित नाही आपल्यापेक्षा किती जणांना या सभा आठवत. एक व्यक्ती देशाच्या 125 कोटी जनतेला एक विश्वास देत होता आणि देशाची 125 कोटी जनता त्या एका व्यक्तीवर विश्वास ठेवत होती. भल्या मोठ्या मोदींच्या सभा व्हायच्या, भलं मोठं व्यासपीठ असायचं, लाखोचा जनसमुदाय समोर बसलेला असायचा, मोदी व्यासपीठावर यायचे, हात वर करून लाखोच्या जनसमुदायाला अभिवादन करायचे. आणि माईकवर बोलायला आले समोर बसलेल्या लाखो लोकांकडे बघून मोदी म्हणायचे अच्छे दिन. समोर बसलेली लाखो लोक म्हणायचे आने वाले है, आप जाने वाले है. आता आठवलं आज
तुम्ही आम्ही केलेली चेष्टा सोडून द्या. केंद्रीय मंत्रिमंडळातले एक मंत्री 1.5 वर्षापूर्वी मुंबईत आले. मुंबईतल्या एका पत्रकाराने त्या केंद्रीय मंत्र्याला प्रश्न विचारला की अच्छे दिन कमाने वाले. मंत्र्याने उत्तर दिलं, ये अच्छे दिन की हड्डी हमारे गले में इस तरह से अटक गई है, ना नीचे जा रही है ना. कृपा करून पत्रकार मित्रांनी ही हट्टी माझ्या गळ्यात टाकू नये, ही नितीन गडकरी बोलले होते. मागच्या महिन्यामध्ये पुन्हा याच मंत्र्यांनी टीव्हीवर मुलाखत देत असताना त्या टीव्हीच्या वार्ताहरांनी त्यांना प्रश्न विचारला की अच्छा दिन कब आएंगे. तर गडकरी साहेब म्हणले, अच्छे दिन पिछे दिन कुछ नहीं होता, अच्छे दिन महसूस करने पड़ते. मी आज या शिरोळच्या विधानसभा मतदार संघातल्या जयसिंगपूरच्या सभेत आपल्याला विचारायला आलो आहे, क्या आपको अच्छे दिन महसूस हो रहे हैं? हाँ या ना? बहुत अच्छे. या देशामध्ये फक्त अच्छे दिनच्या नावावर आपल्याला फसवलं नाही, याच मोदी साहेबांनी आपल्याला जाहीर सभेमधून सांगितलं, मैं विदेश से काला धन लाऊंगा और इस देश के हर नागरिक के खाते में किती 15 लाख जमा करूंगा. मोदी साहेब देशाचे प्रधानमंत्री झाले, पंतप्रधान पदाच्या सिंहासनावर बसले, 15 लाखाचं विसरून गेले. पण तुम्ही आम्ही मात्र या देशातली जनता चौकात चौकात 15 लाखाची वाट बघत होती. मोदी साहेबांवर भाजपवर टीका होऊ लागली, देशातली जनता 15 लाखाची वाट पाहते, मोदी साहेब म्हणले आता काय करणार, पुन्हा आपण जाऊन प्रत्येक ठिकाणी सभा घेऊ शकत नाही, मग काय करायचं? त्या भाजपच्या अवलादी एवढ्या हुशार आहे, त्यांनी प्रयोग केला, म्हणजे आपण रेडिओवर येऊ मन की बात मध्ये. ज्या वेळेस या देशामध्ये 15 लाखाच्या बाबतीत देशाच्या प्रधानमंत्र्यावर टीका होऊ लागली, कल्पना आली रेडिओवर मन की बात मध्ये मोदी साहेब आले आणि म्हणले, मित्रो अब मैं प्रधानमंत्री जनधन योजना के तहत इस देश में जिस नागरिक का खाता बैंक में नहीं है उसका मुफ्त खाता निकाल के दूंगा. बरोबर है, मोदी तर इमानदार आहे, त्याला 15 लाख द्यायची आहेत, आपल्याच बँकेत खातं नाही. हे किती हुशार आवला देत आहे, देशातली जनता ज्याचं खातं नाही तो बँकेच्या लाईनीत. मला आपल्या जिल्ह्याचं माहित नाही, पण बीड जिल्ह्यामध्ये ज्याचं खातं नव्हतं तो बँकेच्या शाखेत, एकावर एक पडले, पोलिसांना लाठी चार्ज करावा लागला, खिशातले 1000-2000 घातले, खातं काढलं, पण खात्यावर आणखीन 15 पैसे सुद्धा जमा. आणि आता तर विसरून जा, या देशात अशी परिस्थिती यायला लागली की ललित मोदी बँक लुटून जातोय, विजय माल्या 10-15 हजार कोटी घेऊन गेला, नीरव मोदी 24 हजार कोटी घेऊन गेला, आता 15 लाख यायची वाट बघू नका. मोदींच्या कृपेने 15 लाखाचं डोक्यावर कर्ज होईल का काय अशी परिस्थिती येणाऱ्या काळात निर्माण होणार आहे. या
आपल्याला महागाई सांगत होते. ज्या वेळेस या देशात 50 रुपयांनी पेट्रोल होत त्यावेळेस बहुत हो गई महंगाई भाजप म्हणत होती. ज्या वेळेस या देशात 450 रुपयांनी सिलेंडरची टाकी मिळत होती त्यावेळेस भारतीय जनता पार्टीची ही मंडळी आपल्याला महागाई दाखवत होती. आता मात्र हेच पेट्रोल 50 रुपयाचं 84 रुपये झालं आपल्याला कळू दिलं नाही. डाळ 150 रुपयावर गेली आपल्याला कळू दिलं नाही. सिलेंडरची टाकी मोदी साहेबांनी मित्र भाई बहिणी म्हणत म्हणत 450 रुपयाची 820 रुपयावर नेली आपल्याला कळू दिलं नाही. हे असले शहाणे आहे त्यांचं इंजेक्शन सुद्धा आपल्याला पोचलेलं कळत नाही. कळालं का आपल्याला? अरे ही महागाई थांबवण्याच्या बाबतीत मोदी साहेबांनी देशातल्या जनतेला शब्द दिला होता. या महागाईमुळे गरीब माणसाला खायला दोन टायमाचं मिळत नाही. ज्या वेळेस या देशात महागाई वाढते गरीब खायला महाग होतो देशाच्या प्रधानमंत्र्याच्या डोक्यात कल्पना सुचते आणि पुन्हा मन की बात मध्ये मोदी साहेब येतात. मित्र अब मैं भारत स्वच्छता अभियान के तहत इस देश में 6 करोड़ शौचालय बनाऊंगा. मैं ऐकलं असं. मला कधी कधी प्रश्न पडतो मोदी साहेब तुमच्या या देशातल्या महागाईमुळे गरिबाला खायला महाग झाला दाळ परवडत नाही मास खायला तुम्ही बंदी घातली आहे आणि दुसरीकडे 6 करोड़ शौचालय बनताय. मोदी साहेब आएगा इंडिया तुम्ही तो जाएगा इंडिया. शिवाजी महाराजाच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नव्हता.
झाली ती जन्मल्य श्री महाराज सुद्धा आमच्या संघाचे. अरे मुद्दा काय, अरे आज महागाई वाढली आहे. आज तुम्ही दाखवलेलं स्वप्न एक तरी पूर्ण करा पण हे होत नाही. जाती येत निर्माण करायचा आणि अशा परिस्थितीमध्ये या सर्व प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही हल्ला बोल आंदोलन या ठिकाणी चालू केलं. बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुभान. बडे मिया म्हणजे मोदी साहेब, छोटे मिया देवेंद्र फसवणीस सर. लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका लागल्या, आम्ही सगळे महाराष्ट्रात आपल्या आपल्या मतदारसंघात फिरत होतो, लोकांना विचार करत होतो. आता लोकसभा झाली आता काय करणार, त्यावेळेस मतदान व्हायचे. आता काय नाही, वरी नरेंद्र खाली देवे. आता मंत्रालय पुंड घेतलं देवेंद्रला आपण. कधी नाही ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला 122 आमदार निवडून दिले, सरकार आलं. पण हे सरकार यायच्या अगोदर या देवेंद्र फसवणीस साहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली, शेतकऱ्याची फसवणूक केली. यांनी सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला सत्तेत बसवा आणि शेतकऱ्याचं सरसकट कर्ज माफ करू, 7-12 पुरा करू. बरोबर आहे का नाही? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनी सत्ता परिवर्तन झालं पहिल्या दिवसापासून या कर्जमाफीचं आंदोलन सभागृहामध्ये उभं केलं. प्रत्येक अधिवेशनामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने घेतली. या राज्यामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या का होतात? उत्पादन खर्चावर 50% वाढवून तुम्ही हमी भाव काढा. या सगळ्या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने संघर्ष उभा केला. आम्ही ज्यावेळेस सभागृहात बोलायचो शेतकऱ्याची बाजू मांडायचो, कर्जमाफी झाल्यानंतर काय चांगलं होईल हे सांगायचो. आमचं बोलणं झाल्यावर मुख्यमंत्री उत्तराला उठायचे आणि आमच्याकडे वोट करून बोलायचे. अरे तुम्हीच काय शेतकऱ्याची लेकर आहेत का? मी सुद्धा शेतकरी आहे. असा तसा शेतकरी नाही, 5 पिढ्याचा शेतकरी आहे. हे विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी केलेलं भाषण महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं. आता तुम्ही खालून वरून मागून पुढून उभं आडवं कसंही देवेंद्र साहेबांना बघा, ते शेतकरी दिसतेत का? पण बोलणार असं भेटून की आपल्याला सुद्धा वाटलं, अरे 5 नाही 10 पिढ्याचा शेतकरी. एवढ्यावर मुख्यमंत्री थांबले, ते म्हणले मी 5 पिढ्याचा शेतकरी. उद्या जर कुणी मला गाय व्हायला लावली तर मी गाय सुद्धा धुवू शकतो. उद्या जर मला कुणी गायीची धार काढायला लावली तर मी धार सुद्धा काढू शकतो. अडचण फक्त एवढीच आहे, मला खाली बसता येते. पत्रकार मित्रांनो, मी माझ्या मनाचं बोलत नाही. हे महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं भाषण. जर या प्रश्नावरती मार्ग निघाला, महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी केली नाही तर एकदा नक्कीच दादांची परवानगी घेऊन एक दुपटी गाय घेऊन मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जावं लागणार. दादा खरंच एकदा परवानगी द्या, म्हणजे हे गायचा विषय संपेल. मला भाषणात उदाहरण द्यायची सुद्धा गरज पडणार नाही. गाय घेऊन गेल्यावर मुख्यमंत्री म्हणतील, धनंजय हे काय आहे? ही गाय आहे. तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला सांगितलं होतं तुम्ही 5 पिढ्याचे शेतकरी आहात, तुम्हाला गायीची धार काढता येते. विनंती एवढंच आहे, सिद्ध करा धार काढा. म्हणतील धनंजय बसता येत नाही, हरकत नाही, टेबलावर गाय चढवू. उभा त्या काढा पण एकदा दाखवा तुम्ही शेतकरी आहात. आंदोलन बारामतीला चालू होत, ते आंदोलन मिटवायला त्यावेळेसचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब गेले.
उपोषण सोडत असताना धनगर समाजाला शब्द दिला की या धनगर समाजाने आम्हाला सत्तेत बसवावं. आम्ही पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ. आज जवळजवळ 3.5 वर्षाच्या पुढे राज्यातल्या सरकार झालं, आठवड्यातून एक कॅबिनेट असते. हिशोब तुम्हीच लावा की आतापर्यंत किती कॅबिनेट झाल्या, पण एवढ्या कॅबिनेट मध्ये धनगरचा ध सुद्धा आजपर्यंत घेतला नाही. आरक्षण दिलं जाणीवपूर्वक, या सरकारने आरक्षण मिळू दिलं नाही. मराठा समाजाला फसवलं, ज्या मुस्लिम समाजाला आरक्षण दिल्याला उच्च न्यायालयाने ग्राह्य धरलं. आज ते आरक्षण आम्ही मागतोय, ते मुस्लिम समाजाला आरक्षण द्यायला तयार नाही. मुस्लिम समाजाला फसवलं, ज्या लिंगायत समाजाला वेगळा धर्म अल्पसंख्याकांचा दर्जा देण्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी त्यांनी शब्द दिला होता, आज ते लिंगायत समाजाचा शब्द सुद्धा पूर्ण करू शकत नाहीत. लिंगायत समाजाला फसवलं. अरे एवढी जर फसवणूक असेल, एवढा जर खोटारडेपणा असेल, या फसवणुकीच्या आणि खोटारडेपणाच्या विरोधात आज हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं हल्लाबोल आंदोलन आहे. इतर महाराष्ट्रातल्या आणि देशाच्या जनतेला एक पक्ष, एक पक्षाचा नेता, एक मुख्यमंत्र्याचा उमेदवार, एक देशाच्या प्रधानमंत्र्याचा उमेदवार जर फसवत असेल, तर असल्या फसव्या सरकारला उलथून टाकायची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला दादांच्या नेतृत्वाखाली. म्हणून या हल्लाबोल आंदोलनाला आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद सहकार्य पाहिजे. आज हे सहकार्य मिळाल्यानंतर आपलं सरकार जे तुमच्या मनात, ज्या आदरणीय पवार साहेबांनी ज्या वेळेस कर्जमाफी द्यायचा निर्णय आला, वेळ आली, एका शासन निर्णयात कर्जमाफी दिली. आज प्रत्येक माणसाला असं वाटत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हीच आपला पक्ष, हेच आपली काळजी घेऊ शकतं.